नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। माळशेज घाटात एकाच वेळी दोन एसटी बसचा अपघात। माळशेज घाटात दोन वेगवेगळे एसटी बसचे अपघात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। माळशेज घाटातील चिंचवाडी फाट्यावर कल्याण जांभूत एसटी आणि ट्रक यांच्यात अपघात झाला असून बस चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे। तसेच मुरबाड वालीवरे ही एसटी बस वालीवरे येथून मुरबाड कडे जाताना भोराडे फाट्यावर सोलापूर वरून साखर वरून मुरबाड येथे अब्दुल हमीद शेख जात होता, याची धडक झाली। यात सुद्धा एसटी बस चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे। यावर असे समजते की एसटी महामंडळाने बस चालक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी घाटात कर्मचारी नेमण्यात यावे अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी एसटी महामंडळ यांना कळविले आहे। प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।